वेलकम इन जापनीज शोधन। बरं का मुलांनो, जपानी भाषा अभ्यासक्रम शोधांमध्ये आठवड्याची वार शिकणार आहोत। तुम्ही आत्तापर्यंत इंग्रजीतून व मराठीतून आठवड्याची वार शिकलात, बरोबर ना? मग तुम्हाला माहीत आहे, प्रत्येक वार बोलताना आपण वार बोलतो, उदाहरणार्थ सोमवार, मंगळवार, ओके। त्याचप्रमाणे इंग्रजीतून डेज म्हणायचे झाले तर संडे, मंडे म्हणजे डेज आलाच, बरोबर आहे? म्हणजे मराठीतून आणि इंग्रजीतून बोलताना वाराला आपण ठराविक आपण पालवतो, मराठीतून वार, इंग्रजीतून डेज, बरोबर आहे? ओके, मग तुम्हाला माहिती आहे। त्याचप्रमाणे जपानी भाषेमध्ये सुद्धा वाराला योबी म्हणतात। प्रत्येक वाराच्या पुढे योबी बोलले जाते, कसं ते तुम्ही प्रत्यक्षात पाहना। चला तर आपण काय जपानी भाषेतून योबी म्हणजे वार शिकूयात। चला, तयार आहात? योबी, योबी म्हणजे डेज ऑफ द वीक, योबी, योबी। बरं का मुलांनो, आता आपण इंग्रजीतून आठवड्यांच्या वारांचे सलग वाचन करूया, ओके? मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे, हे झाले इंग्रजीतून। आता आपण जपानी भाषेतून आठवड्यांचे वार शिकूया। डेज ऑफ द वीक इन जापनीज, डेज ऑफ द वीक इन जापनीज, ओके? चला, गेस्योबी, गेस्योबी म्हणजे मंडे, गेस्योबी, गेस्योबी म्हणजे मंडे। कायोबी, कायोबी म्हणजे ट्यूसडे, कायोबी, कायोबी म्हणजे ट्यूसडे। सुईओबी, सुईओबी म्हणजे वेन्सडे, सुईओबी, सुईओबी म्हणजे वेन्सडे। मोकुयोबी, मोकुयोबी म्हणजे थर्सडे, मोकुयोबी, मोकुयोबी म्हणजे थर्सडे। किनियोबी, किनियोबी म्हणजे फ्रायडे, किनियोबी म्हणजे फ्रायडे। दोयोबी, दोयोबी म्हणजे सॅटरडे, दोयोबी, दोयोबी। निचियोबी, निचियोबी म्हणजे संडे, निचियोबी म्हणजे संडे। बरं का मुलांनो, आता आपण जापानीजमधून सलग वाचन करूया, ओके? चला तर मग, गेस्योबी, कायोबी, सुयोबी, मोकुयोबी, किनियोबी, दोयोबी, निचियोबी, ओके? माता अशता म्हणजे सी यू टुमारो, आपण पुन्हा भेटूया उद्या, ओके? मग काय मुलांनो, आज आपण इथेच थांबूया। अरिगतो गोजाइमास, अरिगतो गोजाइमास, थँक्यू व्हेरी मच, बाय।